साधारण आयुष्य जगणारे, रुटीन ज्यांच्या आयुष्याला असतं, अशा माणसांच्या आयुष्यात जर अनाकलनीय घटना घडली तर त्याचे पडसाद काय उमटू शकतात आणि ते पडसाद उमटल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ होऊ शकते, हेच ते नाटक आम्ही विनोदी पद्धतीने मांडले. चेहरा छान स्माईल आलं, नाव ऐकून नाव खूप मजेशीर आहे. आणि त्याचबरोबरीने त्या नावामध्ये एक हिडन मेसेज पण आहे. धाकधूक इथे असते ना, आता पोटात गुडगुड व्हायला लागतं. धाकधूक पहिले थोडे दिवस असते, जसे प्रयोगाची तारीख जवळ यायला लागते ना, पोटात गुडगुड गुडगुड व्हायला लागतं. सो गुडगुड ऑलरेडी सुरू झालेलं आहे आजच्या पोटात, कारण परवा पहिला प्रयोग. रंगभूमीवरती नवीन नाटक घेऊन येतात, नाटकाविषयी काय सांग. नावावरनं तुम्हाला जे वाटतं तसंच आहे की एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा आहे. कारण म्हणूनच आम्ही असं आडनाव निवडलं आहे जे एक सर्वसामान्य आडनावांचं प्रतिनिधित्व करू शकतो. एक मध्यमवर्गीय घरात घडणारी घटना आहे, एक साधारण आयुष्य जगणारे, रुटीन ज्यांच्या आयुष्याला असतं, अशा माणसांच्या आयुष्यात जर अनाकलनीय घटना घडली तर त्याचे पडसाद काय उमटू शकतात आणि ते पडसाद उमटल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ होऊ शकते, हेच ते नाटक आम्ही विनोदी पद्धतीने मांडलं आहे. ओके, ज्यावेळी तुम्हाला पहिलं नाव नाटकाचं ज्यावेळी नाव सांगण्यात आलं, तुमची काय रिॲक्शन होती? चेहरा छान स्माईल आलं नाव ऐकून, कारण नाव खूप मजेशीर आहे. आणि त्याचबरोबरीने त्या नावामध्ये एक हिडन मेसेज पण आहे की सर्वसामान्य माणसांचं आयुष्य आपण इतकं चाकोरीबद्ध ठरवलं आहे की ते असेच जगतात, असं सुटतात, असंच वागतात, असंच बोलतात, त्यामुळे आपण त्यांना एक स्टिरिओटाईप करून ठेवले. अशा मध्यमवर्गीय माणसाची काय कथा असू शकते, हाच विचार पहिला मला. ओके मॅम, एवढे सगळे मातब्बर कलाकार, एक भट्टी जमली आणि कॉमेडी नाटक, ह्या सगळ्या गोष्टी असताना काय एक मेजवानी असेल प्रेक्षकांसाठी? मेजवानी तर प्रचंड आहे, कारण आम्हालाच रोज वेगळी मेजवानी मिळते. संतोष आणि वैभव असल्यामुळे आम्हाला रोज नवीन प्लॅटर असतं. अरे काल आपण हा पंच ठरवला होता, नाही नाही आज हा बेटर वाटतोय, कालचा पंच गेला तर नवीन नवीन नवीन, हे आम्हीच रोज नवीन नवीन शिकतोय. आणि ते शिकत शिकतच आम्ही एवढ्या रिहर्सल्स बांधले आहेत. आणि आता 24 तारखेला तीच मोळी आणि तीच भट्टी घेऊन तुमच्यासमोर येतोय, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठं प्लॅटर आहे आणि तो बुफे जो आहे जेवणाचा तो तुम्ही एन्जॉय करणार. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टरच्या शेड्स असतात आणि त्या कलाकारांना जगायचे असतात, तर त्या कॅरेक्टरच्या शेड्स काय? एक सर्वसामान्य मी गृहिणी आहे, तुमची आमची आई जशी असते तशी, आजी जशी होती, की आपल्या आजूबाजूच्या ज्या आपल्या मध्यमवर्गीय मैत्रिणी आहेत त्यांचे विचार चांगले आहेत का वाईट आहेत, त्याच्यापेक्षा त्या त्या संस्कारात वाढल्या आहेत आणि त्या त्या जगत आहेत, त्यांचं जगणं आम्ही अतिशय निखळ पद्धतीने तुमच्यासमोर मांडतो आहे. मी हे कॅरेक्टर साकारताना माझी आई, माझी मावशी, माझी आत्या ह्याच माझ्या सगळ्या मैत्रिणी डोळ्यासमोर, माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या डोळ्यासमोर आणल्या. त्यामुळे एक सर्वसामान्य गृहिणी तुम्हाला बघायला मिळेल, जी एक खूप छान स्वप्न घेऊन जगते आणि ते स्वप्न जगताना तिची काय त्रेधा तिरपीट उडते ते बघायला मिळेल. ओके मॅम, रंगभूमीवरती तुम्ही खूप काम केले, सगळ्या गोष्टी केल्या, पण पहिला प्रयोग असल्यानंतर धाकधूक असते खूप जास्त. धाकधूक इथे असते ना, आता पोटात गुडगुड व्हायला लागतं. धाकधूक पहिले थोडे दिवस असते, जसे प्रयोगाची तारीख जवळ यायला लागते ना, पोटात गुडगुड गुडगुड व्हायला लागतं. सो गुडगुड ऑलरेडी सुरू झालेलं आहे आजच्या पोटात, कारण परवा पहिला प्रयोग. ओके मॅम, एक वेगळा प्रश्न विचारतो की तुम्ही ॲक्टर अभिनेत्री म्हणून परिचित आहात, पण यूट्यूबवरून सध्या तुम्ही ट्रेंडिंगमध्ये येता, तुमचे व्हिडिओज व्हायरल होतात, पॉडकास्ट व्हायरल होतात, याला प्रतिसाद कसा मिळतो आणि त्याची जर्नी कशी स्टार्ट झाली? स्टार्ट अशी झाली की मला गप्पा मारायला खूप आवडतात. सो आपण काय करूया असं वाटत होतं यूट्यूबसाठी, कारण का हा पण एक ॲव्हेन्यू आहे कलाकार म्हणून ग्रो होण्यासाठी, तर मग गप्पांचा कार्यक्रम करूया म्हणून पॉडकास्ट सुरू झालं. जर्नी खूप छान आहे, छान लोक मला जॉईन झाले, त्यांनी त्यांचे विचार मांडले, आम्ही गप्पा मारल्या आणि अजून येणारे पाहुणेही खूप छान छान आहेत, तुम्हालाही त्यांच्या गप्पा ऐकायला आवडतील. आणि मला असं वाटतं आम्ही चांगले विचार चांगल्या लोकांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, जेणेकरून एक चांगला समाज घडेल. थँक्यू सो मच. थँक्यू.